पावसासंदर्भात एक मोठी बातमी यावेला येते ती म्हणजे राज्यामध्ये हळूहळू मान्सून आता जोर धरू लागलाय। मुंबई आणि कोकण किनारपट्टीसह परिसरामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावलेली आणि पुढचे 2 ते 3 दिवस संपूर्ण कोकण विभागासह मुंबई ठाणे या परिसरात काही भागात जोरदार सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। कोकणच्या दक्षिण किनारपट्टीवरती सोसाट्याचा वारा वाहण्याचा इशाराही हवामान विभागाने दिलाय। दक्षिण कोकणात 23 जून पर्यंत काही भागात जोरदार पाऊस होईल असा अंदाज आहे, तर पश्चिम महाराष्ट्रातील घाट विभाग आणि विदर्भात सुद्धा काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। मान्सूननं महाराष्ट्राचा बहुतांश भाग व्यापलेला आहे। सध्या अरबी समुद्रातून काही प्रमाणात बाष्पयुक्त वारे वाहू लागलेत आणि त्यामुळे गेल्या 2 दिवसांपासून कोकण किनारपट्टी आणि प्रामुख्यानं दक्षिण कोकणात पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे।